सातपुर गंगापुर परिसरातील पाम स्प्रिंग हॉटेलमध्ये इंडियन सोसायटी ऑफ ओरल इम्प्लांट रिजिस्ट या संस्थेचं भारत भरातील दंतरोग तज्ञांच्या 2 दिवसीय राष्ट्रीय परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. इंडियन सोसायटी ऑफ ओरल इम्प्लांट रिजिस्ट नाशिक आयोजित या राष्ट्रीय परिषदेच्या शुभारंभ निमित्त व्यासपीठावर या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून नाशिकचे पोलीस आयुक्त जयंत नाईक नवरे तर प्रमुख पाहुणे म्हणून नाशिकचे सुप्रसिद्ध कॅन्सर सर्जन डॉक्टर राज नगरकर, या परिषदेचे प्रमुख डॉक्टर सचिन दुगड, परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर हिमांशु मेहता, डॉक्टर गुप्ता, डॉक्टर मेहता, अशोका मेडिकवरचे डॉक्टर सुशील पारख आदी मान्यवर उपस्थित होते. या राष्ट्रीय परिषदेनिमित्त आयोजकांच्या वतीने उपस्थित सर्व प्रमुख मान्यवरांचा खास श्री विठ्ठल रुक्माईची मूर्ती भेट देऊन सत्कार करण्यात आला. काही वर्षांपूर्वी दातांवर काही शस्त्रक्रिया होईल असे स्वप्नातही वाटतही नव्हते. मात्र आताच्या काळात दातांवरील छोट्या मोठ्या अशा सर्वच प्रकारच्या दंत रोपणाच्या शस्त्रक्रिया विविध आधुनिक पद्धतीने होत आहेत. या परिषदेत दंतरोग चिकित्सेवर अनेक तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. नवनवीन तंत्रज्ञानाने प्रत्येक व्यक्तीला हे प्रत्यारोपण करणे सहज शक्य आहे. नव्या संशोधन व तंत्रज्ञानासह इन्फालनची माहिती या परिषदेत देण्यात आली. दंत प्रत्यारोपणासाठी आधुनिक तंत्रज्ञानाच्या या परिषदेतून नाशिककरांना अधिक फायदा होणार असल्याचे सांगत पोलीस आयुक्त जयंत नाईक नवरे व कॅन्सर सर्जन डॉक्टर राज नगरकर यांनी आयोजकांचे कौतुक केले. कॉन्फरन्स आहे, त्या कॉन्फरन्स करता यांनी मला बोलवलं होतं आणि अतिशय नाशिकमध्ये अशा प्रकारची फॅसिलिटी आहे आणि इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये पूर्ण भारतभरातून या ठिकाणी डॉक्टर्स आलेले आहेत. या क्षेत्रामधले जो जे आपले इम्प्लांटवरील टेम्पल इम्प्लांटवरील असतात वेगवेगळे ट्रीटमेंट देतात आणि त्यांची इथं कॉन्फरन्स आहे. तर पूर्ण भारतामधून या ठिकाणी मोठे मोठे एक्सपर्ट सगळे आलेले आहेत. त्यांचे आज सकाळी सुरू झालेलं आहे आणि आज आणि उद्या मी इथे बरेच एक्सपर्ट लेक्चर्स आहेत. काही त्याच्यामध्ये कॉन्फरन्समध्ये वेगवेगळे विषय हाताळले जाणार आहेत आणि लेटेस्ट टेक्नॉलॉजी काय आहे त्याच्याबद्दल सर्व उपस्थित जे या ठिकाणी भाग घेणारे डेलिगेट्स आहेत त्या सर्वांना इथे विचाराचं आदानप्रदान करण्याची संधी मिळणार आहे. आणि नाशिकमधल्या या कार्यक्रमामध्ये मला सहभागी व्हायची संधी मिळाली त्याबद्दल मला खूप आनंद आहे. बिझी शेड्यूलमधून एवढा टाईम काढला आणि आमच्यासाठी 2 शब्द सांगितले. आय एम व्हेरी थँकफुल फ्रॉम IFY. I'm thankful to Dr. Nagarkar also. It's a pleasure to have you here, sir. तर या परिषदेचे प्रमुख आयोजक डॉक्टर सचिन दुगर, डॉक्टर सेजल पटने आदींनी या परिषदेविषयी अधिक माहिती दिली. थँक द CP सर ऑफ नाशिक फॉर कमिंग एंड ग्रेसिंग द ओकेजन. मै रिक्वेस्ट डॉक्टर राज नगर टू सर एवरी वॉइस. मीटिंगला नाशिककरांच्या दृष्टीने मी म्हणेल की आपण आपलं भाग्य आहे की इथे होत आहे आणि त्यांना सर्वांना शुभेच्छा. इथे जे सगळे डेलिगेट्स आले होते आमचे डॉक्टर मित्र पूर्ण भारतभरातून त्यांचे मी इथे स्वागत करतो. आणि या आमच्या कॉन्फरन्ससाठी जे स्पीकर्स आलेत आमचे जे डॉक्टर्स असतात या फील्डमध्ये तज्ज्ञ आणि त्यांनी जे आपलं ज्ञान इथे शेअर केलं या प्लॅटफॉर्मवरती त्यासाठी मी त्यांचे आभार मानतो. आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे की आमच्या कार्यक्रमासाठी जे आमचे अध्यक्ष होते आजच्या कार्यक्रमाचे तर आपले नाशिक जिल्ह्याचे CP साहेब मिस्टर जयंत नाईक नवरे साहेब आणि नाशिकच्या अगदी सुप्रसिद्ध ऑंकोसर्जन श्री राजनगरकर सर यांनी इथे उपस्थित राहून या कार्यक्रमाची खरं शोभा वाढली आणि त्यांनी अतिशय बिझी शेड्यूलमधून आपल्याला इथे वेळ दिला म्हणून मी त्यांचे खूप धन्यवाद मानतो. आणि आमच्या हेड ऑफिसचे जे सगळे पदाधिकारी आहेत डॉक्टर हिमांशु मेहता सर जे आमचे प्रेसिडेंट आहे आमच्या असोसिएशनचे, डॉक्टर अमित गुप्ता जे सेक्रेटरी आहेत, डॉक्टर VS मोहन जे पास्ट प्रेसिडेंट पण आहेत आणि आमचे आत्ताचे सध्या कॉन्फरन्स सेक्रेटरी, त्या सगळ्यांचे मी आभार मानतो की त्यांनी आज इथे उपस्थित राहिले. आमचे जे कंपनी स्पॉन्सर्स पार्टनर्स असतात आणि बाकी सगळ्याच्या इथे एजन्सीज ज्यांनी हे पूर्ण अतिशय छानपणे इथे आम्हाला आयोजन करून दिलं त्याचे सगळ्यांचे मी धन्यवाद मानतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण चॅनल्स जे आहे NCN चॅनल्स आणि बाकीचे आपण इथे येऊन यासाठी वेळ दिला त्यामुळे आपले खरोखर धन्यवाद. आणि नाशिककरांसाठी आम्ही अतिशय अद्ययावत अशा सुविधा उपलब्ध करून देण्याचे प्रॉमिस इथे करतो आणि सगळ्यांसाठी आमचे शुभेच्छा. कॉन्फरन्स आपण इथे घेत आहोत ही नाशिकमध्ये पहिल्यांदाच आपण ऑर्गनाईज केलेली आहे.
नॅशनल लेवलवर म्हणजे खूप सारे दिग्गज डॉक्टर्स जे आहेत त्यांच्या त्यांच्या फील्डमध्ये ख्यात आहेत, ते सगळे इथे आपल्याला गाईड करणार आहेत, गाईड केलेलं आहे त्यांनी. आणि आज साधारणतः महाराष्ट्र म्हणा किंवा देशभरातून सगळे विविध डॉक्टर्स इथे येऊन आपल्या आपल्या परीने आपलं आपलं नॉलेज वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि ही नक्कीच एक चांगली संधी आहे नाशिकच्या डेंटिस्ट लोकांसाठी, जेणेकरून ते आपल्या नाशिककरांसाठी चांगल्या सोयी व सुविधा उपलब्ध करून देऊ शकतात. या 2 दिवसीय राष्ट्रीय परिषदेत विविध देशभरातून 500 अधिक दंतरोगतज्ञ सहभागी झाले होते. इंडियन सोसायटी ऑफ ओरल इम्प्लांट रिसर्च नाशिक संस्थेचे प्रमुख डॉक्टर सचिन दुगड, सचिव डॉक्टर गजानन अग्रवाल, डॉक्टर अमित अग्रवाल, डॉक्टर सेजल पटनी आदींच्या टीमनेही 2 दिवसीय राष्ट्रीय परिषदेच्या यशस्वीतेसाठी अथक परिश्रम घेतले. यंसन न्यूजसाठी प्रतिनिधी सुनील पगारे, सातपूर.